प्रश्न आहे जर पी एक्स वाय हा बिंदू क्यू ऋण दोन पाच व आर सहा ऋण एक पासून समदूर असेल तर एक्स व वाय मधील संबंध काय असेल पर्याय इथे चार दिलेले आहेत आता हा जो प्रश्न आहे हा आंतराचे सूत्र याचा उपयोग आपल्याला कर करावा लागेल समदूर आहे म्हणजे इक्वी डिस्टन्स डिस्टन्स किंवा समान अंतर समदूर याचा अर्थ त्याची जर एक आकृती आपण तयार केली अशी किंवा अशी दोन्हीपैकी एक आपण समजू शकतो तिने बिंदू आपण इथे ते मांडले त्यांचे निरीक्षक मांडले समदूर याचा अर्थ हे दोन जे अंतर आहे बिंदू पी पासून क्यूचा आणि आरचं अंतर हे दोन्ही अंतर हे समान पाहिजे दोन्ही अंतर समान आहे याचा उपयोग करून हे इक्वल दाखवायचे म्हणजेच काय की पी क्यू बरोबर पी आर हे दोन्ही अंतर आपल्याला सामान दाखवायचंय मग दोन्ही अंतराचे सूत्र आपण लिहिले त्याच्यामध्ये किमती टाकल्या आपण डायरेक्टली किमती वापरू शकतो पी क्यू मधला अंतर, अंतर काढायचं असेल तर एक्स टू मायनस एक्स वन हे जे अंतर आहे तुम्ही इथे डायरेक्टली हा एक्स टू घ्या किंवा एक्स टू घेतला तर हा एक्स वन येईल म्हणजे एक्स मायनस मायनस टू आपण इथे ब्रॅकेटमध्ये लिहिलं एक्स मायनस मायनस टू ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन म्हणजे वाय मायनस फायव्ह ब्रॅकेट स्क्वेअर हे इक्वल आहे कोणाचं अंतर घ्यायचा आता पी आर जग तुम्ही एक्स टू कोणताही घेऊ शकता सपोज आपण हा घेतला एक्स वन एक्स टू वाय टू तर फॉर्म्युल्यानुसार आपलं येईल

वाय मायनस मायनस प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर हे सॉल्व्ह करूया आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला जो असतो ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर त्याप्रमाणे आपण हे सॉल्व्ह केलं ए स्क्वेअर प्लस टू इंटू टू फोर एक्स प्लस टू स्क्वेअर फोर प्लस दिस वाय स्क्वेअर मायनस टू इंटू फाईव्ह टेन वाय प्लस ट्वेंटी फाईव्ह इक्वल टू इथे मायनस सिक्स ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे ए मायनस बीचा वापरला फॉर्मुला आपण तर तो येईल एक्स स्क्वेअर मायनस सिक्स इंटू टू ट्वेल्व एक्स प्लस सिक्स स्क्वेअर थर्टी सिक्स प्लस सेकंड ब्रॅकेट वाय स्क्वेअर प्लस टू इंटू वन इंटू वाय टू वाय प्लस वन स्क्वेअर वन हे आपण एक्सपान्शन केलं फॉर्मर्डनुसार आता लाइट like टर्म्स बघा दोन्ही साईडला राईट like टर्म्स कोणते आहेत कोणते इक्वल आहेत इथं एक्स स्क्वेअर आहे लेफ्टला राईटला आहे, right आहे एक्स स्क्वेअर तर आपण हा कॅन्सल करू शकतो इथे लेफ्टला वाय स्क्वेअर आहे प्लस वाय स्क्वेअर इथे राईटला पण प्लस वाय स्क्वेअर कॅन्सल करू शकतो रिमेनिंग टर्म्स आहेत लाईट टर्म्स आपण एका साईडला घेऊया फोर एक्स इथे लाइट साइडला मायनस एक्स आहे तो इकडे शिफ्ट झाल्यावर प्लस वेल नंतर इथे मायनस टेन वाय राईट साइडला हे प्लस टू वाय तो इथे मायनस टू वाय इक्वल टू इथे आहे थर्टी सिक्स प्लस वन आणि इकडचा प्लस फोर इकडे मायनस झाला प्लस ट्वेंटी फाय इकडे मायनस ट्वेंटी फायव्ह हे सॉल्व केलं लाईट टर्म्स आपण पाहिले यांच्यामध्ये अॅन्सर काय येईल फोर एक्स प्लस ट्वेल्व एक्स मीन्स सिक्स्टीन एक्स मायनस टेन वाय मायनस टू वाय मायनस ट्वेल्व वाय इक्वल टू थर्टी सिक्स प्लस वन मायनस फोर हे जे आहे याचं अँसर येईल एट आता बोथ साइड्स तुम्ही जर ऑब्झर्व केल्या तर दोन्हीकडे चार आणि भाग जाऊ शकतो मग डिवाइड बाय फोर केला आपण ऑल टर्म्स डिवाइड बाय फोर गेट आपल्याला काय काय मिळालं चार चुक सोळा इथे फोर एक्स आला मायनस थ्री वाय इक्वल टू टू इथे जर आपण ऑब्जर्व केलं डिस्टन्स फॉर्मुला दोन्हीकडे स्क्वेअर आहे त्याच्यामुळे तो कॅन्सर होऊ शकतो दोन्ही बाजू वर्ग म्हणून आपण घेतलं तर मग आपलं फायनल आन्सर हे जे आहे आपला पर्याय बघूया आता फोर एक्स मायनस थ्री वाय इक्वल टू टू हा फर्स्ट आपला ऑप्शन आहे ए हा या ठिकाणी आपला मिळालेला आहे या प्रश्नाचं उत्तर आपण फोर एक्स मायनस थ्री वाय इक्वल टू टू हे बरोबर आलेलं आहे